बस सगळं मिक्स करून घ्यायचं. बर, हे ऑलमोस्ट आता झालेलं आहे. झालेलं आहे. बर, आपण आता पिझ्झा बेस थोडा रोस्ट करून घेऊया. ठेवूया त्याच्यावर पिझ्झा बेस? नाही, आपल्याला बटर लागणार आहे आधी. अच्छा, आता हा आपण भाजून घेऊया. बर, ठीक. हा रोस्ट करून घ्यायचा. हो, गॅस जरा मोठा करूयात. हो, मोठा सर. आता आपण गॅस मध्यम आचेवरती ठेवूया. बर, आता आपण ह्याचा वर टोमॅटो सॉस लावूया. बर, ठीक आहे. मला सांगा किती लागणार आहे. थोडा सांगते. हो, बस पुरे. हो, टोमॅटो केचप घेऊन आपण या पिझ्झा बेस वरती स्प्रेड केलाय. असंच हवं होतं ना? हो. ओके, आता हे जे आपलं मिश्रण आहे ते आपण ह्याच्यावरती स्प्रेड करून घ्यायचं आहे या पिझ्झा बेस वरती. हो. बरं, आम्ही गॅस मंद आचेवरती चालूच ठेवलाय, म्हणजे मीन व्हाईल ते छान रोस्ट पण होत राहील आणि वरती जे मिश्रण आहे ते आपल्याला व्यवस्थित पसरवत सुद्धा येईल. बरोबर? राईट. वा वा, छान. आता कॅप्सिकम लावून घ्यायचं. आता काय? कॅप्सिकम. म्हणजे आता पिझ्झा होत आलाय ना? हो, ऑलमोस्ट. वा वा, हे आपल्या आवडीप्रमाणे आहे, आपण कसंही टाकू शकतो. बरोबर. अनियन, कांदा, पुढे आता टोमॅटो घेणार आहे. टोमॅटोचे काप आपण त्याच्यावरती घातले. पुढे आता आपल्याला ब्लॅक पेपर स्प्रिंकल करायचे आहे आणि ओरेगानो, चिली फ्लेक्स. बर, जे आपण या मिश्रणामध्ये सुद्धा घातलं होतं. हो, अगदी थोडंसं घालायला लागेल. थोडंसं घालायला लागेल. ज्यांना स्पायसी हवं असतं त्याने आपण चिली फ्लेक्स जास्त ॲड करू शकतो. बरोबर. आपण काळी मिरी पावडर घातली. पुढे काय? चिली फ्लेक्स लागणार. चिली फ्लेक्स. ओके, आता ओरेगानो. बर, आता आपल्याला चीज किसून घालायचं आहे. चीज आपण ऑलरेडी किसून घेतलेलं आहे. मग स्प्रेड करायचं. हो, मी मदत करतो तुम्हाला. वा वा वा, चीज घातलं. आता काय लागणार आहे? आता आपण कव्हर करून ठेवूया ह्याला. बर, म्हणजे ते वाफेनी सगळं मेल्ट होऊन एकत्र होईल. झाकण आपण ठेवलं. आता ह्याला मध्यम आचेवरती 5 ते 7 मिनिटं आपण होऊन द्यायचं. ठीक आहे, म्हणजे मंद आचेवरती ठेवल्यानंतर बेस पण छान असा व्यवस्थित होईल. हो, करपणार नाही, छान पक्का होईल आणि जे चीज आहे ते मेल्ट होऊन सगळं एकत्र होईल. बरोबर? राईट. क्या बात है, अशा प्रकारे तयार होईल अमृताजींनी केलेला प्रॉन्स पिझ्झा. बरोबर? राईट. फॅन्टास्टिक. पटकन लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. प्रॉन्स पिझ्झा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पिझ्झा बेस, प्रॉन्स, सिमला मिरची, बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, टोमॅटो सॉस, बटर, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, चीज, लिंबू, ओरेगानो, काळी मिरी पूड, चिली फ्लेक्स, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून एकत्र परतून घ्यावं. नंतर त्यामध्ये प्रॉन्स, काश्मीरी लाल मिरची पावडर, मीठ, लिंबाचा रस, काळी मिरी पूड आणि ओरेगानो घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. दुसऱ्या फ्राईंग पॅनमध्ये बटर गरम करून त्यावर पिझ्झा बेस गरम करून त्यावर टोमॅटो सॉस पसरवून त्यावर प्रॉन्सचं एकत्रित मिश्रण, सिमला मिरचीचे काप, कांद्याचे काप, टोमॅटोचे काप, काळी मिरी पूड, चिली फ्लेक्स, ओरेगानो आणि किसलेलं चीज घालून त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर 5 ते 7 मिनिटं प्रॉन्स पिझ्झा भाजून घ्यावा आणि सर्व्ह करावा. आता आपण करतोय मसाला मफिन. लागणारं साहित्य आपण पाहिलं होतं. कृती करायची. हो, काय करायचंय? आता पहिलं केक मार्गरीन घ्यायचं, 1 टेबलस्पून. हे थोडं चिकट असतं. पुढे दही बघा. हो, टोमॅटो प्युरी पण तेवढीच. खूप पण टाकलं की मग ते जरा आंबट होतं, त्यामुळे ते जास्त नाही टाकायचं, प्रमाणात घालायचं. पुढे त्याच्यानंतर पिठी साखर थोडी. किती? थोडी. अजून अजून लागेल. 1/2 टेबलस्पून बघा. हां, बस. ओके, आता ते स्पॅच्युलाने सगळं एकत्र करायचं. पण हे करता करता मला सांगा, तुम्हाला कुकिंगमध्ये पहिल्यापासून आवड आहे, तुम्ही आम्हाला सांगितलं. हो. तुमचे क्लासेस आहेत ते तुम्ही आम्हाला सांगितलं. हो. पण विद्यार्थ्यांना सांगणं, त्यांना शिकवणं, त्यांना ट्रेन करणं हे वेगळं. हो. आज तुम्ही आम्ही सारे खाऊ या कार्यक्रमात आलायत, एवढ्या सगळ्या प्रेक्षकांसाठी करतायत, मी ते खाणार आहे, म्हणजे तर काय फारच आनंदाची गोष्ट आहे. मग हा कसं वाटतंय आज या आमच्या किचनमध्ये? खूपच छान वाटतंय. म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवून शिकवून बरीच सवय झाली होती शिकवायची, पण आता एवढ्या सगळ्या माझ्याकडून शिकतायत याचा आनंदच खूप आहे. वा वा, आणि मला पण खायला मिळते. मला सांगू नाही शकत मी. आता त्याच्यात हर्ब्स टाकायचे, मिक्स हर्ब्स. अजून थोडं टाका. बरं. हां, गार्लिक पावडर हे आपल्या प्रमाणानुसार टाकायचं. बरं. चिली फ्लेक्स. बरं.
तुमच्या एवढ्या दोन छोट्या छोट्या लहान मुली बाळ आहेत तुमच्या घरी, तर मग क्लास घेताना कधी कधी ते डिस्टर्ब करत नाहीत का? थोडेफार करतात पण एवढे नाही. मजा येते पण त्यांच्या खूप. नाही ते पण सगळ्यांना आवडतात, जे स्टुडंट्स असतात ते पण त्यांच्याशी खेळायला लागतात. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आता दोन्ही ती मला जरा केअर मला सांगा. हे सोडा आहे, सोडा बेकिंग पावडर थोडी जास्त पडली तरी चालते, पण सोडा नाही पडून द्यायचा. टीस्पून पुरे हा बस, आणि हा 1 टीस्पून बेकिंग पावडर आहे. हो आता चवीनुसार मीठ घ्यायचं. आता ते बघा ते सोडा टाकल्यामुळे फसायला लागले, त्यामुळे ते अगदी प्रमाणात हवंय. आता ह्याच्यात ह्या कांदा टाकायचा, गाजर टाकायचा आणि शिमला मिर्च टाकायची. हवं असेल तर आपण अजून पण ऍड करू शकतो, भाज्या ऍड करू शकतो. तुम्ही ही रेसिपी कुठनं शिकला तो? असंच आवडलं म्हणून ऍड करून बघितलं बस. पुरे आता कांदा हा आणि मफिन्स म्हटल्यावर कसं मुलं लगेच खुशीने खातात. माझ्या मनात काय आनंदाचे फवारे उडतात मला माहिती, कारण मफिन्स आपण मी तर बाहेर खूप खातो, बऱ्याच वेळेला खाल्लेलं आहे. आता आपलं बाकी सगळं टाकून झालेलं आहे. आता सगळ्यात शेवटी हे टाकायचं, मैदा टाकायचा. मैदा टाकायचा, किती लागणार आहे बघा. अख्खी वाटी टाका. मैदा आपण घातला हा. आता मैदा घातल्यानंतर ह्या आपण आधी जे मिश्रण केलंय त्याच्या ओलाव्यात जेवढं मिक्स करता येईल तेवढं जास्तीत जास्त बघायचं करून घ्यायचं, नाहीतर मग लागेल तसं पाणी टाकायचं. ठीक आहे. आता पाणी टाकता थोडं? हो बघा. नाही टाका, लागेलच थोडस पाणी. अजून लागेल थोडं, अगदी किंचित. म्हणजे जी आपली एक केकची कन्सिस्टन्सी असते ना तसं बघायचं, खूप पण घट्ट नाही आणि खूप पण पातळ नाही. आणि आता आपल्याला हे मफिनच्या ट्रे मध्ये बेक करायचं. बरं, समजा आमच्या घरी मफिन ट्रे नसेल तर मग आपण आपेपात्रात टाकायचं? आपण डायरेक्ट आपेपात्रात टाकलं तरी चालेल. मफिन नाव काढून टाकायचं, आपलं जे बाउल असतं त्याच्यात टाकायचं डायरेक्ट. ओके, नाही मसाला आपे किंवा ते पण भांडण नसेल तर आपलं जे केकचं राऊंड बऱ्यापैकी सगळ्यांकडे असतो तर त्या राऊंड मध्ये जरी टाकलं तरी होतं. आणि ही रेसिपी आपण कुकरमध्ये किंवा तव्यावर पण करू शकतो, म्हणजे याची गरज नाही. फक्त आपण ग्रीसिंग करून ग्रीसिंग बटरनी केलेलं आहे. बटरनी केलेलं त्याला. आणि आता त्याला आपल्या प्रमाणानुसार आवडीनुसार याच्यात भरायचं. आता याच्यावर आपण चीज टाकायचं. याच्यावर अजून चीज घालायचं. आता तुम्ही ना माझ्या सांगण्यात ना थोड्या हुशार होऊन तुम्ही काय केलं, थोडं चीज हा शब्द त्यांनी वापरला नाहीये. बघा माझं किती ऐकतात सगळे. वा, हे आपण आता सॉस बरोबर खाऊ शकतो, चटणी बरोबर खाऊ शकतो. पुढे काय करायचं? आता हे आपल्याला बेक करायला ठेवायचंय 180°C साहित्य मैदा, किसलेलं चीज, दही, टोमॅटो प्युरी, केक मार्गरीन, सिमला मिरची, गाजर, कांदा, पिठी साखर, मिक्स हर्ब्स, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, गार्लिक पावडर, चिली फ्लेक्स आणि मीठ. कृती, प्रथम एका बाउल मध्ये 1 टेबलस्पून केक मार्गरीन, 3 टेबलस्पून दही, 3 चमचे टोमॅटो प्युरी आणि 1/2 टेबलस्पून पिठी साखर घालून सर्व एकत्र करून घ्यावं. नंतर त्यामध्ये मिक्स हर्ब्स, गार्लिक पावडर, चिली फ्लेक्स, 1/2 टीस्पून बेकिंग सोडा, 1/2 टीस्पून बेकिंग पावडर, मीठ, गाजर, कांदा, सिमला मिरची, मैदा आणि पाणी घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. मफिन्स मोल्डला बटर लावून त्यामध्ये मफिन्सचं एकत्रित मिश्रण घालून त्यावर चीज घालावं. मफिन्स 180°C 20 ते 25 मिनिट बेक करून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. आपली जी पहिली रेसिपी आहे ती आहे चिकन टॉर्टिला रॅप. आपण करतोय अरबी आणि मुगाची चाट.